नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी NMMS या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी या ठिकाणी नागरिकशास्त्र या भागातील घटक क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ समजून घेऊया। तर बालमित्रांनो, यामध्ये संघ शासनाची रचना आपण पाहणार आहोत। तर संघ शासन म्हणजे काय तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे। संघ शासन म्हणजे आपल्या देशाचं जे केंद्र स्तरावरून शासन केलं जातं, म्हणजे संपूर्ण भारताचं जे शासन आहे त्यालाच संघ शासन असे म्हणतात। संघ का म्हटलं जातं? तर संघ म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असलेला देश आहे। भारतामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे राज्य आहेत आणि ते राज्यांचं एकत्रित मिळून भारत देश तयार झालेला असल्यामुळे मग या संपूर्ण भारताच्या राज्य शासनाला म्हणजेच सगळ्या राज्यांचं एकत्रित शासनाला त्या ठिकाणी संघ शासन म्हणून ओळखले जाते। मग संघ शासन म्हणजेच केंद्र शासन। केंद्र म्हणजेच काय? तर भारताच्या संपूर्ण प्रदेशाचा एकाच ठिकाणावरून त्या ठिकाणी प्रशासन केलं जातं म्हणून त्या ठिकाणी केंद्र शब्द त्यामध्ये आलेला आहे, केंद्र शासन। तर केंद्र शासनाची किंवा संघ शासनाची रचना आपण या आकृतीद्वारे समजून घेऊया। तर बालमित्रांनो, आपल्या भारताच्या संघ शासनाच्या सर्वोच्च स्थानी राष्ट्रपती हे पद आहे, ते संविधानाने त्याला सर्वोच्च स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे। मग राष्ट्रपतीच्या खाली त्या ठिकाणी दोन प्रकारचे मंडळ कार्यरत आहेत, त्यापैकी पहिलं आहे कायदे मंडळ आणि दुसरं आहे कार्यकारी मंडळ। कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ हे एकमेकांशी संपर्कात राहून म्हणजे एकमेकांचं कार्य यांना संपर्कात राहून करावं लागतं। तर कायदे मंडळामध्ये काय आहे पा? तर कायदे मंडळामध्ये आहे पा लोकसभा आणि राज्यसभा, हे दोन सभागृह आहेत। यालाच भारताची संसद असे सुद्धा म्हणतात की यामध्ये संसदेमध्ये राष्ट्रपती आणि लोकसभा राज्यसभा या भागाला संसद म्हणून ओळखले जाते। मग लोकसभेमध्ये जे सदस्य आपल्या देशामध्ये निवडून जातात, जनतेतून थेट निवडून गेलेले जे खासदार असतात ते या लोकसभेमध्ये त्या ठिकाणी आपल्या भागाचं प्रतिनिधित्व करतात। आणि राज्यसभा म्हणजे काय? तर राज्यसभा या नावातच पहा तर राज्यांची सभा असते। म्हणजे या ठिकाणी असं सभागृह आहे की भारतातल्या सर्व राज्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रत्येक राज्यातल्या आमदारांनी म्हणजेच विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात, तसेच काही राष्ट्रपती यांच्याकडून निवडलेले असतात, असे सदस्य या राज्यसभेमध्ये असतात आणि त्या सदस्यांनासुद्धा त्या ठिकाणी खासदार म्हणूनच ओळखलं जातं आणि लोकसभेतील सदस्यांनासुद्धा खासदार म्हणून ओळखलं जातं। मग आता आपण कार्यकारी मंडळ म्हणजे काय ते पाहूया। तर कायदे मंडळाने जे काही कायदे केलेले असतात, कायदे करण्याचं काम या ठिकाणी लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती यांच्या मिळून या प्रक्रियेतून कायदा तयार होतो आणि मग हा कायदा तयार झाल्यानंतर त्या कायद्याप्रमाणे कार्यवाही करण्याचं म्हणजे कामकाज करण्याचं कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी त्याच्यासाठी आहे, संविधानाने निर्माण केलेलं आहे। मग त्यामध्ये कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ म्हणजे प्रधानमंत्री असतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ असतं। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ कसे निवडतात? तर बालमित्रांनो, लोकसभेमध्ये जे सदस्य संख्या असते त्याच्यात ज्या पक्षाचा जास्त बहुमत असेल अशा पक्षाचा नेता त्या ठिकाणी कार्यकारी मंडळामध्ये प्रधानमंत्री म्हणून निवडला जातो आणि मग तो आपल्या सहकाऱ्यांचा म्हणजेच आपल्या निवडून आलेल्या सहकाऱ्यांपैकी निष्णात हुशार तज्ज्ञ अशा व्यक्तींना घेऊन तो आपलं मंत्रिमंडळ त्या ठिकाणी बनवतो। अशा प्रकारे आपण ही संघ शासनाची रचना या आकृतीद्वारे आपण समजून घेतलेली आहे बालमित्रांनो। मग या ठिकाणी या हे समजण्यासाठी आपल्याला हे पण माहिती असलं पाहिजे की आपल्या देशामध्ये तीन शाखा शासनाच्या कार्यरत असतात। त्यामध्ये पहिली आहे कायदे मंडळ। मग कायदे मंडळ काय करतं? तर कायदे बनवतं। कार्यकारी मंडळ या कायदे मंडळाने बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करतं आणि कार्यकारी मंडळ हे या कायदे मंडळालाही जबाबदार असतं। कसं असतं? तर प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ
हे या सभागृहात सुद्धा असतात, म्हणजेच कायदेमंडळामध्ये सुद्धा त्यांचा समावेश होतो, म्हणून हे एकमेकाला जबाबदार असतात। तर त्या ठिकाणी पहिला आहे कायदेमंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ आणि तिसरं एक आपल्या शासन संस्थेचं मंडळ आहे, ते स्वतंत्र आहे, त्याला न्यायमंडळ म्हणतात। की भारत देशाची जी न्यायव्यवस्था आहे ती संपूर्ण न्यायव्यवस्था त्या मंडळाच्या अंतर्गत चालते आणि ते तिसरं मंडळ आहे न्यायमंडळ। मग हे तिन्ही मंडळं काय करतात, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ हे काय करतात आणि न्यायमंडळ काय करतं, तर हे तिन्ही मंडळं काय करतात पहा, जनतेचं हित लक्षात घेतात, जनतेचं हित लक्षात घेऊन जनतेच्या कल्याणासाठी हे काम करत असतात। त्यानंतर संसदीय शासन पद्धतीमध्ये आपण पाहिलं की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ हे एकमेकाला जबाबदार असतात, म्हणजे इथं कायदे बनवताना सुद्धा पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ याच्यात बसलेले असतात, कारण याचे ते सदस्यच असतात, हेही आपण या ठिकाणी पाहिलं। नंतर भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये त्या ठिकाणी आपण पाहिलं की प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ असतात। अशा प्रकारे आपण स्पर्धा परीक्षेसाठी ही आकृती डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी प्रश्नांचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करायचा। धन्यवाद।